You made this? No. We made this. हॅलो फ्रेंड्स, ही मूवी जशी स्टार्ट होते आपल्याला एक माणूस दाखवला जातो, विक्टर फ्रँकेनस्टाईन. तो एक मेडिकल स्टुडंट होता व आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करून दाखवण्याचे त्याचे ॲम्बिशन्स होते. एका रात्री तो सर्कसमध्ये जातो, ज्यात एक सुंदर मुलगी हवेमध्ये परफॉर्मन्स करत होती. परफॉर्मन्स करताना तिचा तोल जातो व ती खूप उंचावरून जमिनीवर पडते, ज्यामुळे ती खूप जखमी होते. इथे आपण इगोर या व्यक्तीला बघतो, ज्याच्या पाठीच्या भागात काही प्रॉब्लेम असतो, यामुळे तो नीट चालूही शकत नव्हता. ही मुलगी त्याला आवडत असते. खूप उंचीवरून पडल्यामुळे ती श्वास नीट घेऊ शकत नव्हती. तिला बघता क्षणी इगोरला तिचा काय प्रॉब्लेम झाला आहे हे समजते व पुढे काय करायचे आहे हेही त्याला माहीत असते, कारण त्याने ह्युमन ॲनाटॉमीचा खूप अभ्यास केला होता. तो स्वतः एक कुबडा मनुष्य होता. कुबडेपणाचा इलाज शोधण्याच्या चक्करमध्ये तो खूप नॉलेजेबल झाला होता. भलेही त्याच्याकडे डॉक्टरची डिग्री नव्हती, पण तो एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी नव्हता. काही क्षणातच तो फ्रॅक्चर नीट करत त्या मुलीचा जीव वाचवतो. विक्टर हे बघून हैराण होतो व इगोरला विचारतो, तू हे कसं केलंस? तो बोलतो, मी ह्युमन ॲनाटॉमीबद्दल खूप बुक्स वाचल्या आहेत. विक्टर त्याला बोलतो, तू सर्कसमध्ये राहून स्वतःचा वेळ वाया घालवत आहेस, तू माझ्यासोबत चल, मी तुझी लाईफ बदलवून टाकेन. हे त्यांचे बोलणे सर्कसचा मालक ऐकत होता, जो रिंग मास्टर देखील होता. त्याला खूप राग येतो, कारण इगोरला देखील तेथून जायचे होते. म्हणून तो रिंग मास्टर त्याला एका पिंजऱ्यात बांधतो व बोलतो, जर तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी पोलीस केस करेन. तू माझा गुलाम आहे व जे तुम्ही नॉलेज घेतलं आहे व तेही चोरलेल्या पुस्तकातील आहे. हे सांगताच पोलीस तुला लगेच घेऊन जातील. थोड्या वेळातच विक्टर तेथे येतो व पिंजऱ्याचे लॉक तोडतो. इगोरला तेथून पळवून घेऊन जात असताना सर्कसमधील बहुतेक लोकांसोबत त्याची फाईट होते व फायनली विक्टर इगोरला स्वतःसोबत त्याच्या घरी घेऊन येतो. सर्वात पहिले विक्टर इगोरला काही इंजेक्शन देतो, काही प्रोसिजर करत एक्स्ट्रा बॉडी फ्लुइड बाहेर काढतो व बॉडी पोश्चर व्यवस्थित करतो. यामुळे इगोरचा कायापालटच होतो. आता इगोर पहिल्यांदाच नॉर्मल लोकांसारखा चालतो. तो खूप खुश असतो, कारण आता तो एक कुबडा नव्हता. दुसऱ्या बाजूला आपण एक पोलीस ऑफिसर बघतो, जो काही मर्डर व इगोरच्या मिसिंग केसची इन्व्हेस्टिगेशन करत होता. विक्टर इगोरला सांगतो, मी एक एक्सपेरिमेंट करत आहे, त्याचं नाव रिव्हर्सल ऑफ डेथ. यामध्ये आपण एखाद्या मेलेल्या माणसाला व जनावराला सुद्धा जिवंत करू शकतो. यावर मला खूप काम करायचं आहे व तू यामध्ये माझी मदत करायची आहेस. विक्टर इगोरला कंटेनरमध्ये असलेले मानवी डोळे दाखवतो. जेव्हा विक्टर यामधून करंट पास करतो तेव्हा ते डोळे मुवमेंट करतात, पण इगोर इतका हुशार होता. यात विक्टरकडून झालेल्या चुकीबद्दल त्याला तो सांगतो, तुम्ही डोळ्याच्या नस चुकीच्या जोडलेल्या आहे. हे विक्टर बघतो. इगोरचा त्याला राग न येता तो त्यावर इम्प्रेस होतो व एवढा खुश होतो की तो इगोरला स्वतःचा असिस्टंट बनवतो. असाच काही वेळ जातो, हे दोघेही आता मेलेल्या जनावरांचे बॉडी पार्ट्स जिवंत करतात. या दोघांनाही वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सच्या मदतीने एक जॅन्ट चिंपॅन्जी बनवायचे होते, जे एखाद्या राक्षसापेक्षा कमी नसेल. यांना सायन्सच्या दुनियेत काही वेगळं करायचं होतं. काम केल्यानंतर विक्टर व इगोर एका पार्टीत जातात. त्या पार्टीमध्ये इगोर त्या सुंदर मुलीला बघतो, जिला आपण सर्कसमध्ये बघितलं होतं. ती मुलगी इगोरला ओळखू शकली नाही, पण इगोरला ती अजूनही आवडत होती, कारण तो तिच्यावर प्रेम करत असतो. विक्टर इगोरला त्या मुलीपासून दूर राहण्यास सांगतो, कारण यामुळे तो कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. आता हे दोघेही घरी येतात. येथे आपण पहिल्यांदाच डिफरंट बॉडी पार्टने बनवलेला चिंपॅन्जी बघतो, जो खूप साऱ्या वायर्सने जखडलेला होता. आता वेळ असते त्याच्या बॉडीतून करंट पास करण्याची, यामुळे मेलेला चिंपॅन्जी जिवंत होईल. पण खूप प्रयत्न केल्यानंतरही यात काहीच फरक पडत नव्हता. इगोर खूप कन्फ्यूज होतो, पण काही वेळातच तो चिंपॅन्जी हालचाल करू लागतो, म्हणजेच आता यांचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला आहे. पुढच्याच दिवशी आपल्या एक्सपेरिमेंटला प्रूव्ह करण्यासाठी विक्टर त्या चिंपॅन्जीला त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जातो, पण युनिव्हर्सिटीमध्ये खूप प्रयत्न करूनही एक्सपेरिमेंट फेल होतो व तेथून बहुतेक जण निघून जातात. फायनली एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो व तो चिंपॅन्जी जिवंत होतो, पण तो आजूबाजूला अटॅक करतो व त्यामुळे जीवाला धोका निर्माण होत असल्याने विक्टर त्या चिंपॅन्जी स्वतःच्या बनवलेल्या क्रिएशनलाच मारून टाकतो. विक्टरला त्याच्या युनिव्हर्सिटीमधूनही बाहेर काढलं जातं, कारण त्याने सायन्सचे लॉ तोडून एक्सपेरिमेंट केला होता. तेथे विक्टरचा श्रीमंत असलेला फ्रेंड देखील होता. तो विक्टरला बोलतो, तू तुझे एक्सपेरिमेंट कंटिन्यू कर, मी सर्व खर्च करेन. व तो पुढे बोलतो,
तू काही आर्टिफिशियल ह्युमन बनव जे आपल्यासाठी काम करतील, आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतील व त्यावर अधिक पैसे देण्यासही तयार होतो. इथे आपण इगोरला बघतो, जो या एक्सपेरिमेंटसाठी बिलकुल मान्य नसतो. त्याला या लोकांसोबत काम करायचेच नव्हते, पण विक्टर इगोरच्या बोलण्याकडे इग्नोर करतो, त्याला अवॉइड करतो व श्रीमंत फ्रेंडच्या ऑफरला एक्सेप्ट करतो. व इगोरही विक्टरच्या डिसिजनमध्ये साथ देतो, कारण विक्टरनेच त्याला ही नवीन लाईफ दिली होती. इगोर त्याच्या उपकाराखाली दबला होता. पुढच्याच दिवशी ते पोलीस ऑफिसर्स विक्टरच्या घरी केस इन्व्हेस्टिगेशनसाठी येतात. त्यांना हे देखील माहिती होतं की विक्टरने चिंपॅन्जीला जिवंत करण्याचा एक्सपेरिमेंट केला होता, पण त्याच्याकडे घर चेक करण्याचे वॉरंट नव्हते, म्हणून विक्टर त्याला घर चेक करू देत नाही व पोलीस ऑफिसरला खाली हातच परत जावं लागतं. इगोर पुन्हा त्या सर्कसवाल्या मुलीला भेटतो. ते खूप वेळ सोबत असतात, पार्टी करतात. ती मुलगी इगोरला बोलते, तू हा एक्सपेरिमेंट करू नको व विक्टरलाही करू देऊ नको, कारण पुन्हा एखादा राक्षस तयार व्हायचा. इगोर तिला सोडून घरी येतच होता तेव्हा तो त्याच पोलीस ऑफिसरला बघतो जे विक्टरच्या घराचा दरवाजा तोडत होते. इगोर दुसऱ्या दरवाजाने घरात जातो व विक्टरला पळून जाण्यास बोलतो. तो त्याला सांगतो, त्या श्रीमंत फ्रेंडने म्हणजेच इन्व्हेस्टरने त्यांच्या पळून जाण्याची पूर्ण तयारी केली आहे, पण विक्टर तेथून पळून न जाता सर्व मशिनरीजची तोडफोड करू लागतो, कारण त्याला ह्या मशिनरीज दुसऱ्या कोणाच्याच हाती लागू द्यायच्या नव्हत्या. तेवढ्यात पोलीस ऑफिसर्स गन घेऊन आत येतो. तो विक्टरला सिलेंडर करण्यासाठी बोलतो, पण या दोघांमध्येही भयंकर फाईट होते. या फाईटमध्ये विक्टर पोलीस ऑफिसरला एक धक्का देतो, त्यामुळे पोलिसाचा हात एका मशीनमध्ये जाऊन तो कटतो. आता पोलीस ऑफिसरचा एक हात राहिला नव्हता. दुसऱ्या बाजूला हे दोघेही एका घोड्यागाडीमध्ये बसून श्रीमंत मित्राच्या घरी येतात. त्याच्या घरी गेल्यानंतर तो इन्व्हेस्टर त्यांना काही पैसे देतो व स्वतःसाठी आर्टिफिशियल ह्युमन म्हणजेच यांत्रिक मानव बनवण्यासाठी सांगतो व पुढे सांगतो, तुम्ही या प्रोजेक्टवर काम करा, येथे तुम्हाला काम करण्यासाठी सेफ नाही, त्यामुळे तुम्ही स्कॉटलँडमध्ये आमच्या फॅमिली बंगलोमध्ये जा, जिथे जाऊन तुम्ही ह्या प्रोजेक्टवर व्यवस्थितपणे काम करू शकता. इगोर विक्टरला पुन्हा या प्रोजेक्टसाठी मनाई करतो व बोलतो, तू देखील या झंझटमध्ये नको पडूस, पण विक्टर त्याच्या बोलण्याला अवॉइड करून स्कॉटलँडकडे निघून जातो, कारण त्याला प्रोजेक्ट चालू करायचा होता. विक्टरच्या जाताच इन्व्हेस्टर इगोरला सांगतो, जसं एक्सपेरिमेंट कम्प्लीट होईल तसं आम्ही विक्टरला मारून टाकू व त्या आर्टिफिशियल ह्युमनचा एक नक्षलवादी म्हणून वापर करू, कारण त्याच्यावर कोणत्याही हत्याराचा परिणाम होणार नाही व तो माझ्या इच्छेनुसारच काम करेल. हा त्याचा प्लॅन सांगून तो इगोरचे हात पाय बांधून त्याला पाण्यात फेकतो. खूप प्रयत्नांनी इगोर बांधलेल्या दोरांना खोलतो व स्वतःचा जीव वाचवत पाण्याचा वर येतो. हे सर्व झाल्यानंतर तो पुन्हा सर्कसवाल्या मुलीला भेटतो व तिला विक्टरच्या जीवाला धोका आहे असं सांगून त्याला वाचवण्यासाठी हे दोघेही स्कॉटलँडकडे रवाना होतात. विक्टर एक्सपेरिमेंट करत होता. येथे पोहोचल्यानंतर इगोर त्याला सर्वच सांगतो, तुझ्यासोबत हे लोक खेळ खेळत आहेत, तुला मारून टाकण्याचा यांचा प्लॅन आहे. हे सर्व माहीत झाल्यानंतरही विक्टरला हा एक्सपेरिमेंट कम्प्लीट करायचा होता. विक्टर येथे एक सिक्रेट सांगतो, खूप वर्षापूर्वी एक भयानक वादळ आलं होतं व यात माझ्या मोठ्या भावाला त्याचा जीव गमवावा लागला होता. या सर्वांसाठीच विक्टर स्वतःला जबाबदार ठरवतो व तो या एक्सपेरिमेंटमध्ये स्वतःच्याच भावाला जिवंत करणार होता, कारण ह्या ह्युमनमध्ये त्याच्याच भावाचे बॉडी पार्ट्स लावलेले होते. थोड्या वेळाने इथे इन्व्हेस्टर व पोलीस ऑफिसर देखील त्यांच्या साथीदारांसोबत येतात. त्यावेळेस विक्टर एक्सपेरिमेंट करत होता. एक्सपेरिमेंट करतेवेळी काही प्रॉब्लेम होऊन खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी तयार होते. याचा लोड एवढा असतो की सर्वच बाजूला शॉर्ट सर्किट होतो, सर्वीकडे तबाही निर्माण होते, आजूबाजूला आग लागून खूप मोठा ब्लास्ट होतो. या धमाक्यात इन्व्हेस्टरचा मृत्यू होतो. पोलीस ऑफिसर या सर्वांचा जिम्मेदार विक्टरला ठरवत त्याला कठोर शिक्षा देण्याचे बोलतो. या सर्वांमध्येच विक्टरचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होऊन तो आर्टिफिशियल ह्युमन हालचाल करू लागतो. विक्टर खूप खुश होतो. त्याला वाटतं त्याचा भाऊ परत आला आहे. तो त्या मॉन्स्टरसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो काहीच रिप्लाय देत नाही. पोलीस ऑफिसर त्या मॉन्स्टरला बघून खूप घाबरतो व जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडतो. गोळी लागल्यामुळे मॉन्स्टरला पेन होते व यामुळे त्याला खूप राग येतो व तो त्या पोलीस ऑफिसरला उचलून आपटतो व त्यात पोलीस ऑफिसरचा मृत्यू होतो. तो मॉन्स्टर विक्टर व इगोरवरही हल्ला करतो. भयानक अशा फाईटनंतर हे दोघेही मिळून त्या मॉन्स्टरला मारून टाकतात. आता आपण विक्टरला एका नदी किनारी बसलेला बघतो. तो इगोरला पत्र लिहत होता, ज्यामध्ये तो इगोरला सर्कसवाल्या मुलीसोबत आयुष्य पुढे नेण्यास सांगतो व माफी देखील मागतो, कारण इगोरने त्याला या एक्सपेरिमेंटबद्दल खूप समजावलं होतं, पण विक्टरने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं व यावेळेस मूवीचा एंड होतो. डिअर फ्रेंड्स,
जर तुम्हाला या मूवीची एक्सप्लेनेशन मराठी भाषेत आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि जगातील अशाच विविध लँग्वेजमधील मूवी एक्सप्लेनेशन आपल्या आवडत्या मराठी लँग्वेजमध्ये समजून घेण्यासाठी होल वर्ल्ड इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओजसाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद.